भारत एक शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जातो मात्र शेतीबरोबरच भारतीय वस्त्रोद्योगही तितकाच मोठा आणि दीर्घ परंपरा असलेला उद्योग आहे आधुनिकीकरणाच्या वेगात भारताचा हातमाग हा उद्योग मात्र काहीसा मागे पडल्यासारखा वाटतो अलीकडच्या यंत्रांवर तयार होणाऱ्या ब्रँडेड कपड्यांच्या स्पर्धेत पारंपरिक विणकाम करणाऱ्या कारागिरांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे स्वदेशीची आवड असणाऱ्या सामान्य लोकांना हातमागाचं आकर्षण असतं मात्र वस्त्रांचा लुक आणि किंमत यांची सांगड नीट न बसल्यामुळे ग्राहक नाईला जाणे पुन्हा रेडीमेड ब्रँड्सकडे वळतात हातमाग उद्योगाला चालना मिळावी ही कला जोपासणाऱ्या कारागिरांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि लोकांना मशीनमेड वस्त्रांच्या स्पर्धेत उठून दिसणारी तरीही कॉस्ट इफेक्टिव्ह हातमागाची वस्त्र मिळावीत यासाठी नवी मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर मनीषा पळसकर प्रयत्नशील आहेत वृद्धीसारख्या सारख्या व्यासपीठाच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यातले हातमाग आणि विणकामाची कला जोपासणाऱ्या कारागिरांना त्यांनी हक्काची बाजारपेठ मिळवून दिली आहे त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेऊनच कर्नाटक सरकारच्या हँडलूम डिपार्टमेंटने डॉक्टर मनीषा पळसकर यांच्या वृद्धी डिझाईन्स अँड फॅब्रिक लिमिटेड सोबत नुकताच एक करार केला आहे या करारानुसार इरकल मोलकालमुरू आणि उडिपी यांसारख्या साड्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होणार आहे याशिवाय लुप्त होणाऱ्या हँडलूमच्या उत्पादनांना हक्काची स्थानिक बाजारपेठही उपलब्ध होणार आहे आम्ही वृद्धी डिझाईन्स अँड फॅब्रिक्स लिमिटेड कर्नाटका ग गा, गव्हर्मेंटचं जे हँडलूम डिपार्टमेंट आहे त्यांचे जे एम डी आहे त्यांच्यावर एम यू साईन करत आहे त्या एम यूचा विषय असा आहे की ज्या साड्या गेल्या दहा वर्षापासून ज्यांना मार्केट नाही आहे ज्या व्हीव्स बद्दल लोकांना विसर पडलेला आहे त्या व्हिव्सला आम्ही रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तिथे आम्ही काही लूम्स घेऊन स्वतः प्रोडक्शन स्टार्ट करणार आहोत ही इलका साडी आहे कर्नाटकामध्ये जे भागलकोट जागा आहे तिथे इलकल नावाचं एक गाव आहे तिथे ह्याचं प्रोडक्शन व्हायचं एकेकाळी एक आपल्या स्पेशली कल्चरमध्ये ही साडी जसं पैठणीला आपण महत्त्व देतो तसं एक ही ह्या साडीचं पण एक कलेक्शन कंपल्सरी असायचं पण आता सध्या काय झालं की बरेचसे व्हिवर्स ही साडी वीव करणं सोडून दिलेलं आहे ह्याचं कारण एक आहे की लोकांना ह्या व्हीवचा विसर पडलेला आहे आणि दुसरं असं की ह्याचं प्रोडक्शन करताना त्याची किंमत मिळायला पाहिजे विविंगची ती किंमत त्यांना योग्य प्रकारे भेटत नाहीये दुसरं असं की ह्याच्यामध्ये दे, हीच डिझाईन लूम, म्हणजे मशीन मध्ये मा लोकांनी कॉपी करून पॉलिस्टर मध्ये बनवायला सुरू केलेली आहे त्यामुळे ती साडी जसं ज्यांना नॉलेज नाहीये ते लोक काय करतात की सिल्क म्हणून घेतली जाते पण त्याला आर्टिफिशियल सिल्क म्हणतात पण आर्टिफिशियल सिल्क नसून ते पॉलिस्टर असतं आणि पॉलिस्टरमध्ये ह्या साड्यांचं प्रोडक्शन सुरू झालेलं आहे त्यामुळे जी हाताची कला आहे त्याची कम्प्लिटली ह्याचा विसर पडलेला आहे तर आपण या साड्यांना पुन्हा विवसला एकत्र आणून हे वीव करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याचं ओरिजिनल प्रोडक्शन पुन्हा सुरू करतोय ह्या साडीचं नाव आहे मोलकाल मुरुसारी साडी आणि ह्याचं वैशिष्ट्य असं आहे ही ट्रेडिशनल साडी आहे त्यांच्या कल्चरमध्ये प्रत्येक प्रोग्राम्समध्ये किंवा लग्नांमध्ये ही साडी बनौ, एक कंपल्शन म्हणून घेतली जायची तर ह्याचं पण रिवायवल कर्नाटका गवर्नमेंट बरोबर आपण करणार आहोत आणि ही कर्नाटकामध्ये चित्रदुर्ग डिस्ट्रिक्ट ह्या ठिकाणी बनवली जायची आणि ह्याला रिसेंटली एक ज्योग्राफिकल इंडिकेशन पण भेटलेलं आहे त्याच्यामध्ये असं आहे की ह्याच्या जे डिझाईन्स आहेत ते निसर्गापासून प्रेरित होऊन घेतलेले आहेत ही ही साडीची स्पेशालिटी बनली जाते भारतात हातमागाचे जवळपास दोनशे वीस प्रकार आहेत या सर्व प्रकारांना एकाच छताखाली आणून ते ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावेत या विचारातून डॉक्टर मनीषा पळसकर यांनी वृद्धी डिझाईन्स अँड फॅब्रिकची सुरुवात केली नवी मुंबईतल्या बेलापूरच्या आर्टिस्ट विलेज सेक्टर आठ मधल्या अरेंजा कॉम्प्लेक्स मध्ये वृद्धी डिझाईन आणि फॅब्रिक आहे इथे आपण भारतीय वस्त्र परंपरेचे जवळपास सर्व प्रकार पाहू शकतो मनीषा या व्यवसायाने डॉक्टर आहेत मात्र हँडलूम उत्पादनांची आवड असल्यामुळेच या वस्त्र परंपरेला पुढे नेण्याचं त्यांनी ठरवलं माझं प्रेरणास्रोत माझी आई आहे आणि गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या हायर एज्युकेशनसाठी कपड्यांच्या बिझनेसच्या माध्यमातूनच आमची मोठी मोठी शिक्षणं पूर्ण केलेली आहेत आणि त्यासाठी तिने भयंकर स्ट्रगल केलं म्हणजे अगदी घरोघरी जाऊन साड्या विकणे चादरी विकणे ह्याच्यापासून चा ते स्वतःचं दुकान टाकून आज ह्या शोरूमपर्यंत पोहोचणे हे सगळं माझ्या आईशिवाय अशक्य आहे जेव्हा मी आईच्या शॉपसाठी प्रयत्न करत हो की काहीतरी वेगळेपणा असावा अँड आय स्टार्टेड वर्किंग ऑन हँडलूम्स की त्याचे पूर्ण नवी मुंबईमध्ये किंवा मुंबईमध्ये फक्त एक्झिबिशनशिवाय त्या त्याला काही पर्याय नव्हता तर म्हटलं हा कॉन्सेप्ट आपण रिटेलमध्ये का आणू शकत नाही आणि जोपर्यंत सामान्य माणसापर्यंत पर्यंत हे है हँडलूम नाही नाहीये तोपर्यंत हँडलूम इंडस्ट्री सर्वाईव्ह होणं अशक्य आहे त्यामुळे हा एक प्रयत्न केला की जे वीव्स आहे जे हातमागाच्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत प्रत्येक घराघरामध्ये पोचत आहेत तोपर्यंत ही इंडस्ट्री सर्व्हाइव्ह होणं अशक्य आहे यंत्रांच्या मदतीने तयार होणारे कपडे मोठ्या प्रमाणात आणि आकर्षक रंगसंगतीत तयार होतात त्यामध्ये एखाद्या ट्रेंडनुसार एकाच धाटणीचे कपडे देखील मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात मात्र हातमागावर तयार केलेला प्रत्येक कपडा हा युनिक असतो फक्त स्पर्धेत डिझाईन्सची जोड देणं आवश्यक असतं यासाठी निफ्टमधून फॅशन डिझाईनचे शिक्षण घेतलेल्या आशा कांदळकर हातमाग कारागिरांकडून या पारंपरिक प्रकारांवर कलात्मक रंगसंगतीचा साथ चढवून हँडलूम व्यवसाय टिकावा म्हणून विविध प्रयोग करत असतात सर्वात आधी मला हँडलूम बद्दल सांगावं वाटेल वा की गांधीजींनी एक वाक्य वापरलं होतं मी माझ्या चरख्यावर विणणारं एक एक सूत हे माझ्या जीवनाप्रमाणे मानतो तर त्यांनी हँडलूमला इतक्या प्रेमाने आणि ह्याने जोपासण्याचा प्रयत्न केला होता ते आता कुठेतरी संपत चाललंय म्हणून त्याला आम्ही पुनर्जीवन द्यावं म्हणून काही डिझाईन्समध्ये मध्ये प्रयत्न करत आहोत तसं आता हे लिनिन आहे लिनिन अशी वस्तू आहे की हे आत्तापर्यंत असं मांडलं जात होतं की एक अप्पर क्लासेस फक्त ह्याला वापरू शकतो पण आपण त्यामध्ये काहीतरी थोडे मॉडिफिकेशन्स करून, का नवीन करून काही करून, नवीन गोष्टी यामध्ये इंट्रोड्यूस करून आपण याला एक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये डिझाईन्स देऊन यामध्ये कलर कॉम्बिनेशन्स देऊन आणि यामध्ये काही मॉडिफिकेशन्स करून आपण ह्याच्यामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत ही मध्य प्रदेशची चंदेरी सारी आहे तर चंदेरी साऱ्यांचं वैशिष्ट्य असं असतं की ह्या खूप वजनाला हलक्या असतात कारण ह्याचं विविंग अशा प्रकारे केलं जातं की याचा एक धागा कॉटनचा आणि एक धागा सिल्कचा असतो ही मध्य प्रदेशचीच महेश्वरी सॅरी आहे याचंही विविंग प्रकारे केलं जातं मी आता सध्या आंध्र प्रदेशमधल्या एका कोऑपरेटिव्ह सोसायटीबरोबर काम करत आहे रिगार्डिंग बेडशीट्स हे एक बेडशीट आहे चादर आहे ज्याला विविंग करण्यासाठी आठ धागे वर आणि आठ धागे खाली अशी सोळा धाग्यांमध्ये याची विविंग होते जी फारच अवघड असते मी तिथे गेल्यानंतर मी ऑब्झर्व एक गोष्ट लक्षात आली माझ्या की यामध्ये जर काही डिझाईन्स दिले तर याला मार्केटमध्ये जास्त वाव मिळेल व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून आपली तत्व जपण्याचा प्रयत्न डॉक्टर मनीषा करत आहेत लुप्त होण्याची भीती असलेल्या अस्सल भारतीय कलाकुसर जिवंत ठेवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे